वाळूज परिसरातील साजापूर येथे काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्ष मेळावा आणि दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह अनेकांनी भाजप सरकारवर टीका केली. वाळूज परिसरातील साजापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं दौलताबाद जिल्हा परिषद सर्कल मधील काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा आणि दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर यावेळी सत्तार यांनी भाजप सरकारवर टीका करत हे सरकार गोरगरिबांचे नसून ते शेठजींचे सरकार असल्याचं सांगितलं. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने जो मेरे ऊपर जवाबदारी जिम्मेदारी दी वो जिम्मेदारी निभाने का काम सारे जिले में हर गांव में हर देहात में हर बस्ती में जाकर कांग्रेस पार्टी के बारे में जो देश में अभी तक कांग्रेस पार्टी ने काम किया राज्य में काम किया उसके बाद 2014 में परिवर्तन हुआ और सरकार में परिवर्तन होने के बाद भी ये सरकार जो अदानी अंबानी टाटा बिरला ऐसे उद्योगपतियों की सरकार हमारे एक दोस्त ने तो एक नया ही बताया कि ये सरकार ऐसा नहीं है बोले ये सरकार सेठ जी का है दिल्ली में और भट्ट जी का है महाराष्ट्र में. ऐसे जो वोटर्स को गुमराह करने का जो काम है वो भारतीय जनता पार्टी और उनके सारे नेताओं ने किया. लेकिन जब चुनाव हुआ चुनाव में बदला गया सरकार और नया सरकार आया नए सरकार से जो उम्मीदें थी लोगों की हर आदमी को लगता था कि उस समय नया होने वाला है अच्छे दिन आने वाले हैं लोग रोज इंतजार करते हैं अच्छे दिन का. लेकिन कितने अच्छे दिन आए मुझे कुछ लगता नहीं. आपके गांव में कितने लोगों के आए अच्छे दिन जिन नेता ने हमको ये घोषणा की थी अगर वो नेता के बारे में भी उनको खुद के लिए अच्छे दिन आ गए मुझे ऐसा लगता है. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कल्याण काळे माजी आमदार नितीन पाटील फिरोज पटेल विलास औताडे माजी उपसभापती सर्जेराव चव्हाण बांधकाम सभापती संतोष जाधव माजी आमदार नामदेव पवार सभापती संतोष जाधव मिलिंद पाटील अखिल पटेल संजय औताडे सभापती मनोज शेजूर खालिद पठाण बाबा तायडे डॉक्टर पवन डोंगरे सुनंदा कुळदे अर्जुन आदमाने जनार्दन निकम माजी पंचायत समिती सदस्य सय्यद जिलानी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन करून भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या चलनातून बाद केलेल्या नोटांच्या निर्णयाविषयी जोरदार टीका केली. कुठेतरी कोणी दादागिरीची भाषा करत असेल किंवा मोठेपणा असं दाखवत असेल की आम्ही आता असं करून दाखवलंय. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. नोटा बदलल्यामध्ये आमच्या नितीन पाटील साहेबांनी सांगितलं त्याच्यापूर्वी कधी नोटा बदलल्याच नव्हत्या का. बदलल्या होत्या पण नोटा बदलताना लोकांनी महिनाभर अगोदर सांगितलं होतं तुमच्याकडच्या सगळ्या नोटा आम्हाला आणून द्या आणि त्याच्या बदल्यात तुमच्या नोटा घेऊन जा. हा निर्णय मोरारजीने केला होता मोरारजी देसाई साहेबांनी. हा निर्णय आदरणीय इंद्रजीच्या काळात झाला होता परंतु त्या काळात त्यांनी लगेच 500 आणि 2000 नोटा नव्हत्या काढल्या. हे तर तुम्ही खतपाणी घालायला निघाल. भ्रष्टाचाराला आळा घालताय ना मग पुन्हा कशाला 2000 नोट काढ कुठेतरी आपल्याला स्वतःला प्रसिद्धी मिळवायची. त्यांचे पैसे तर अदानी अंबानीचे मोदी साहेबांनी आधीच सांगितलं की मी उद्या निर्णय करणार आहे एक महिन्यानंतर निर्णय करणार आहे तुमच्या नोटा आजच बदलून घ्या. अडचण आमच्या गोरगरीब माता भगिनीला आहे की ज्या बाईने माऊलीने 2-2 पैसे आपल्या संसारातून मुलाच्या तोंडाला घालायच्या ऐवजी संदूकात घालून ठेवले पेटीत घालून ठेवले डब्यात घालून ठेवले ते पैसे बदलायला आज आमच्या माता भगिनीला माऊलीला माणसाला शेतकऱ्याला शेतमजुराला बँकेच्या समोर लाईन लावून उभा राहावं लागलं. गैरसोय करायची होती का तुम्हाला त्या नोटा बदलू. मला नोटा का बदलले याचा माझा प्रश्नच नाही पण तुम्ही लोकांना दिलासा द्यायला पाहिजे होता की मी एक महिन्यानंतर नोटा बदलणार आहे तोपर्यंत तुमच्या नोटा बँकेमध्ये नेऊन बदलून बाहेर काढा. पण नाही तसं नाही करायचं. जेवढा त्रास देता येईल तेवढा गोरगरिबाला द्यायचा ही भूमिका या सरकारने घेतलेली आहे. काँग्रेसच्या लोकांनी काढलेला आहे काँग्रेसच्या सरकारने काढलेलं आहे. हे जे सरकार आलं 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे तरी चांगलं काम दाखवा तुम्ही या राज्यामध्ये दाखवा किंवा देशामध्ये दाखवा. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची मित्रांनो की यापुढील ज्या ज्या निवडणुका येतील
त्या निवडणुकीमध्ये जे कोणी शिवसेना भाजपचे लोक असतील त्यांचं त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे हे बदल तर आपने किया ना तो भी तकलीफी आम्ही सहन करो. तुम्ही जर बदल केला असाल तुम्ही जर बदल केलेला आहे त्याच्यात त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागताय. आज आपण बघताय आज बँकेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. आता जे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचं त्या ठिकाणी जे काही नरेंद्र मोदीचं सरकार आहे तिकडे तर नरेंद्र मोदी आहे आणि खाली हा देवेंद्र आहे असे हे दोघ जण आहे. तुम्हाला दाळ बी खाऊ देत नाही तुम्हाला मटण बी खाऊ देत नाही आणि तिकडे शौचालय बांधा म्हणतात. तीन चार दिवस झाले की त्याचा एक पाय विमानात आणि एक पाय दुसऱ्या देशात. तीन चार दिवस झाले की एक पाय विमानात आणि एक पाय दुसऱ्या देशात. महापरराष्ट्र मंत्री आहे का पंतप्रधान आहे आणि ह्या देशाचा आहे का बाहेरच्या देशाचा आहे काही काय इकडे प्रॉब्लेम निर्माण करतो आणि दुसऱ्या देशात पलायन करतो दुसऱ्या देशात. आता इकडे काय सगळ्या गरीब दुबळ्यांचा जे काही आमचे माता भगिनी तिने घरामध्ये दोन दोन पैसे जमा केले कोणी दुधाचे पैसे जमा केले कोणी रोजंदारीचे पैसे त्या ठिकाणी जमा केले कोणी कारखान्यामध्ये काम करून त्या ठिकाणी दोन पैसे जमा केले. त्यांना वाटलं सगळ्यांना वाटलं की आता लग्नाचा सीझन येऊ लागलेला आहे माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे जर आपण 4-5 लाख रुपये घरामध्ये ठेवावे आणि मुलीला भांडे कुंडे देण्याकरता त्या ठिकाणी पैसे घरामध्ये ठेवावेत आणि असं म्हणून त्यांनी आपल्या संदुकामध्ये पेटीमध्ये घरामध्ये पैसे ठेवले आणि आज त्यांना रडायला मजूर नाहीये. अरे सरकार ह्या गरीब दुबळ्यासाठी असतं. गरीब दुबळ्याला काय पाहिजे जे त्यांना हवंय ते निर्णय घेणारा सरकार त्या ठिकाणी पाहिजे असतं. परंतु आज तुम्हाला फासावर लटकणारं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून हे सरकार तुमचं काम करू शकत नाहीये. हे गरीबाचं सरकार नाहीये हे मोठमोठ्या लोकांचं सरकार आहे. ते अंबानी असेल अदानी असेल टाटा असेल बिर्ला असेल या लोकांचं सरकार आहे. तुमच्या लोकांचं सरकार नाही मला सांगा ना कुणाचं भरं झालेलं नाही. 2 वर्षाच्या कालखंडामध्ये एक तरी निर्णय असा दाखवा की हा गरीबाकरता यांनी निर्णय घेतलेला आहे चाहे तो नरेंद्र असेल चाहे तो देवेंद्र असेल. तुम्ही म्हणतात 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार होता तर चाळाला तो पैसा आणाला तो पैसा आमच्या खात्यामध्ये. ते तर काही केलं नाही फक्त सर्वसामान्य गरीब माणसाला अडचणीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आणि 500 रुपयाची 1000 रुपयाची नोट या माणसाने बंद केली. ज्या ज्या लोकांकडे भरपूर पैसे पडून एक टनाने पैसे पडू नये खोल्यामध्ये पैसे भरून भरून पडून आहे त्या लोकांना अगोदरच पूर्ण माहिती दिली की असा निर्णय आम्ही घेणार आहोत. तुम्हाला कुठे सोनं घ्यायचं तुम्ही सोनं घ्या. जहां पे आपको सोना खरीदना है वो सोना खरीद लो. जिनको जमीन लेना है वो जमीन ले लो. कारण की काही दिवसानंतर हे 500च्या नोटा आणि 1000च्या नोटा यांची किंमत शून्य होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सरपंच सय्यद कलीम यांनी केले तर सूत्रसंचालन फिरोज पटेल यांनी केले. यावेळी अफरोज पटेल रजाक पठाण बाबाजी मुळे रहीम शेख सिद्राम वारे कारभारी कान्हेरे साहेबराव जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.